गोयकरी वैशिष्ट्याचे मनोज्ञ व्यक्तिमत्व पुस्तक आहे भावगंध पु ल देशपांडे काही वर्षांपूर्वी गोव्यातून प्रवास करीत असताना वाटेमध्ये एक टुमदार खेडं लागलं कुणाच्या तरी स्वागताची तयारी चाललेली दिसली आंब्याच्या डहाळ्यांची तोरणं वगैरे लागलेली होती सहज तिथल्या एका माणसाला मी विचारलं कुणाच्या स्वागताची तयारी आमच्या भाऊच्या आणि लगेच आम्ही भायले हे ओळखून त्यानं खुलासा केला आमचे भाऊ म्हणजे तुमचे भाऊसाहेब बांदोडकर पूर्वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गोखल्यांचे रास्ते कसे झाले नावाचा एक धडा असे तसे तुमचे भाऊसाहेब असं म्हटल्यावर भाऊसाहेब कसे झाले याचा उलगडा झाला भाऊ सरकार्यात रजिस्टर झाल्यानंतर भाऊसाहेब झाले आणि अजूनही गोव्यातल्या जनसाधारणाचे मात्र ते साधारण भाऊच आहेत सुदैवानं गेल्या काही वर्षात माझा त्यांच्याशी संबंध आला तो भाऊ म्हणूनच मला गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे अजिबात ठाऊक नाहीत त्यांची राजकीय मतं त्यांच्या राजकारणाची पद्धत त्यांचे निवडणूक प्रचाराचे तंत्र त्यांचे राजकीय कार्यकर्त्यांशी संबंध त्यांचे मतभेद याविषयी माझं ज्ञान जवळजवळ शून्य आहे गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात दुजाभाव नसावा हा जसा त्यांचा आग्रह तसाच तो माझाही आहे महाराष्ट्र नामक एकाच वाड्याचं गोवा नामक एक सुंदर दालन आहे त्या दालनाची सजावट निराळी आहे तरी त्या वाड्यातल्या रहिवाशांचा कुलदेव एकच आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि भाऊंची ही तशीच श्रद्धा आहे या श्रद्धेला तडा पाडण्याच्या प्रयत्नांना त्यांनी जसा विरोध केला तसा माझाही विरोध होता गोवा स्वतंत्र व्हावा ही इच्छा मराठी माणसाला भारतातल्या इतर प्रांतातल्या माणसांपेक्षा अधिक तीव्रतेनं वाटत होती गोव्याचं पारतंत्र्य मराठी मनाला अधिक अस्वस्थ करीत होतं आणि म्हणूनच गोव्याच्या स्वातंत्र्याची जबाबदारी ती आपल्यावर सर्वात अधिक आहे असं मराठी माणसाला वाटत होतं पोर्तुगीजांच्या सत्तेचं दुःख महाराष्ट्राच्या मनाला अनेक शतकांपासून वाटत आलं आहे कारण त्या दुःखानं साक्षात शिवाजी महाराज व्यथित झाले होते संभाजी महाराज तळमळत होते हा इतिहास मराठी मनाला अधिक ठाऊक आहे आणि म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी मराठी माणसाला मात्र गोवा अजून पारतंत्र्यात आहे या जाणिवेनं आहे मनोहर तरी उदास असंच वाटत होतं गोवा स्वतंत्र झाला त्या दिवशी आमची इच्छा पूर्ण झाली असं वाटण्याऐवजी छत्रपतींचं अपूरं कार्य पूर्ण झालं असंच प्रत्येक मराठी माणसाला वाटलं घर ताब्यात मिळावं आणि तुळशी वृंदावनावर मात्र परक्यांची सत्ता असावी अशातला तो प्रकार होता परकीयांच्या सत्तेमुळे परसदारीच्या तुळशीपुढे दिवा लावायचा अधिकार येईपर्यंत त्या वाड्यात सुखानं नांदल्यासारखं वाटत नव्हतं आणि म्हणूनच गोव्याच्या लढ्यात मराठी माणसानं सर्वात अधिक संख्येनं भाग घेतला लढ्यामध्ये अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले साधनांची अनेकता होती परंतु गोवा स्वतंत्र झाल्याखेरीज महाराष्ट्र पुरुषाचे सारे शरीर मुक्त झाल्यासारखं वाटत नाही ही भावना मात्र एकच होती हा झाला श्रद्धेचा भाग काव्याचाही म्हणा हवं तर आणि मग राजकारण आलं तेही अटळच आहे समर्थांसारख्या आध्यात्मिकानंही पहिले ते राजकारण असं म्हटलेलंच आहे पण अशा राजकारणाच्या डावपेचातही एका श्रद्धाळू माणसाच्या शिरावर गोव्यातील जनतेनं राजसत्तेचा मुकुट चढवला गोव्यावर आणि गोव्यातील साऱ्या सचेतन अचेतनावर अपरंपार भक्ती करणाऱ्या एका भक्ताला त्यांनी राजकारणाच्या आसनावर बसवलं त्यावेळी गोव्यातील जनतेला पक्षोपक्षांचे राजकारण निवडणुका प्रचार यातलं काय कळत होतं ते केवळ मंगेश शांतादुर्गात जाणे या जनतेनं आजवर आपल्या आयुष्यातील अवघड प्रसंगी कौल घेतले होते ते केवळ कवळे मंगेशीतल्या जांबावली रामनाथीच्या देवदेवतांचे आता तुमच्या भविष्याचा कौल तुम्हीच घ्यायला हवा असं त्यांना सांगण्यात आलं आणि गोव्यातल्या गावड्यापासून महाजनांपर्यंत सर्वांनी एकमुखानं कौल दिला आमका भाऊचं राज्य जाय आणि भाऊंचं राज्य आलं त्यानंतर मग लोकशाहीची व्याकरणं शिकवायला सुरुवात झाली लोकशाहीत लोकांचं भलं व्हावं एवढाच भाबडा वेदांत समजून चालत नाही तिथे मग पॉलिटिक्स नावाचा प्रकार येतो सत्याला देखील राजकारणाची मुरड पडते लोकहिताचे निर्णय आणि राजकीय निर्णय असे प्रकार येतात सत्तेच्या तिलोत्तमेचं प्रणयाराधन सुरू होतं मतपत्रिका हा राजकीय सौदेबाजीतून तयार होणारा एक पदार्थ आहे हे कळायला लागतं नाना प्रकारच्या आरोप प्रत्यारोपांची नवी अस्त्र वापरून निराळच युद्ध सुरू होतं आपल्या आवडत्या भाऊंना आपण चढवलेला मुकुट इतका काटेरी आहे हे तो चढवणाऱ्यांना साध्यासुध्या लोकांनाही ठाऊक नसावं ज्यांच्या डोक्यावर तो चढला त्यांना तरी ते ठाऊक होतं की नाही कोणास ठाऊक कारण लोकांचं भलं करण्याची आणखी एक संधी या पलीकडे त्या घटनेकडे भाऊंनीही पाहिलं नसेल गेली कित्येक वर्ष हा मुकुट डोक्यावर बाळगूनच त्यांना वावरावं लागलं माझ्या सुदैवानं मात्र भाऊ मला भेटले त्यावेळी त्या मुकुटाची जाणीव नसलेलेच ते भाऊ होते मला गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना भेटण्याचा योग आलाच नाही आयुष्यात त्यांची आणि माझी गाठ ज्या ज्यावेळी पडली त्या त्यावेळी त्यांच्या सत्तेच्या खुर्चीशी संबंध असल्याची जाणीवच मला झाली नाही नवी त्यांच्या वागण्यातून त्यांनी ती होऊ दिली नाही म्हणूनच मला ठाऊक असलेले भाऊ म्हणजे नाटकाच्या थिएटरात इतर चार रसिक प्रेक्षकांसारखेच असणारे एक प्रेक्षक क्रिकेटच्या मैदानावर बोर्डवरच्या धावसंख्येच्या चढ उताराबरोबर स्वतःला झोकून दिलेले भाऊ आणि जाणकार खेळाडू गाण्याच्या मैफिलीत सूक्ष्म जागा टिपणारे श्रोते आणि मासळीची जातकुळी जाणणारे अस्सल गोयकार आस्वादक थोडक्यात म्हणजे गोव्याच्या मातीचे सगळे गुण घेऊन घडलेली ही मूर्ती आहे शेवटी सगळी माणसं सारखी वगैरे आपण जरी म्हटलं तरी माणसा माणसाचा हातगुण म्हणून असतो तसा मातीचाही गुण असतो व्यक्तिगत वैशिष्ट्यांप्रमाणे काही प्रादेशिक वैशिष्ट्येही असतात त्यातूनच माणसाचं व्यक्तिमत्व तयार होतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर कोकणी माणूस वराडी माणूस खानदेशी माणूस ही सारी माणसं ज्ञानबा तुकारामाला आणि शिवाजी टिळकांना मानणारी हे खरंच पण त्यांच्या पिंडावर तिथल्या मातीचे म्हणून खास रंगही चढलेले असतातच बोरं सगळीकडे असतात पण मेहरूंच्या बोरांचा स्वाद वेगळा असतो आणि वांग्यात वांग कृष्णाकाठचं असू शकतं तशीच गत असते माणसांची गोयकरांचीही अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांनी नटलेले भाऊ माझ्या अधिक जवळचे आहेत माननीय या भाऊसाहेब यांच्या सरकारी माननीयत्वामुळे या निरनिराळ्या लोकांना ते निरनिराळे वाटत असले तरी मला जिव्हाळा वाटतो तो या साऱ्या उपाधीतून टिकून राहिलेल्या त्या मुळातल्या भाऊंचा आपल्या मुख्य प्रधानकीची वस्त्रं क्षणात टाकून पॅड्स बांधून क्रिकेटच्या मैदानाकडे धावणाऱ्या भाऊंचा राजकारणाच्या गुंतागुंतीतून सटकन बाहेर पडून वाघांच्या मागावर जंगलं तुडवणाऱ्या भाऊंचा दोन वर्षांपूर्वी मी सहकुटुंब गोव्याला गेलो होतो दोन पावलाजवळच्या भाऊंच्या बंगल्यात उतरलो मोटारीनं प्रवास करीत रात्री साडेनऊच्या सुमाराला पोहोचलो तिथे पोहोचल्याची वर्दी भाऊंना दिली काही वेळानं स्वतः भाऊ चाले विचारपूस झाली परंतु पोटात कावळे ओरडत होते त्यासंबंधीची विचारपूस काही होईना आम्ही स्नानं आटपून पंक्तीच्या वर्दीची वाट पाहत होतो त्या निवासस्थानात कुठे चूल काही पेटलेली दिसेना भाऊ म्हणाले चला खाडीवर जाऊया मनाची अवस्था निसर्ग चांदणं इत्यादिकांचं कौतुक करण्यासारखी अजिबात नव्हती अंगणामध्येच खाडी होती तिथे गेलो तेवढ्यात आसपासचे कोळी आले भाऊ गोव्याचे मुख्यमंत्री असल्याची बातमी इतक्या वर्षात टेकडी उतरून खालपर्यंत आली नसावी असं भाऊंशी ज्या सलगीनं त्यांचं एकूण बोलणं सुरू झालं त्यावरून आम्हाला वाटलं विषय अर्थातच मासळी हा होता यंदा इतके बांगडे कसे मेले या मौलिक विषयावर चर्चा सुरू होती बांगड्यांचा हा सुकाळ किती दिवस टिकणार याच्याविषयीचे अंदाज सुरू झाले मधूनच एखादा गाबीत ए किती सांगता तू भाटकारा हा सांगता ये आयक असंही बजावीत होता थोड्या वेळानं खाडीत होडी ढकलण्याची तयारी सुरू झाली मी सहज विचारलं आता यावेळी मासे मारायला जाणार की काय अहो तुमच्यासाठी भाऊनी सांगितलं आणि आमच्या रात्रीच्या भोजनाची तयारी होडी दर्यात लोटण्यापासून सुरू झाली चांदणी रात्र होती माडांच्या झावळ्यातून चांदणं सांडत होतं पाण्याच्या लाटेबरोबर चकाकत होतं गोव्यातला निसर्ग बाकीबाब बोरकरांनी ऑर्डर दिल्याप्रमाणेच करीत होता माझ्या डोळ्यांपुढे मात्र काजवे चमकत होते रात्री दहा वाजता माझ्यासाठी मासे धरायला निघालेले कोळी परतणार केव्हा आणि त्यानंतर माझ्या ताटात हुमणे होऊन हा परमेश्वराचा प्रथमावतार येणार केव्हा या चिंतेनं मी हैराण झालो होतो तेवढ्या तिथे आणखी कोळी जमले तेवढ्यात खाडीच्या किनाऱ्यावर कोणीतरी खुर्च्या आणल्या आणि मग भाऊंच्या आणि त्या कोळी दादांच्या गप्पा सुरू झाल्या मग तिसऱ्या वाक्याला हा सांगता तुका भाटकारा म्हणत ते कोळी भाऊंना कुठल्याशा गावातल्या तंट्यात भाऊंनी काय करायला हवं होतं ते सांगायला लागले हा तुका सांगता हा गोव्यातल्या लोकांचा तकिया कलाम आहे हाव सांगता तुका दिल्लीतल्या पंजाब्याच्या तोंडी जसं हो जाय जी असं असतं तसं गोयकाराच्या तोंडी हे हाव सांगता तुका असतं आपण एका मुख्यमंत्र्याशी बोलतो आहोत यांची त्या कोळ्यांना जाणीवच नव्हती प्रपंचात भावाभावांनी एखाद्या कौटुंबिक प्रश्नाची चर्चा करावी तशी इथे चर्चा चाललेली होती कोकणीमध्ये एकतर नकली दरबारी आदब नाही इथे माणसा माणसाला अंतराची जाणीव देणारं बहुवचन नाही सारे अरे तुरेतच चालतं म्हणजे उद्धटपणाने नव्हे परंतु एका विलक्षण जवळीकनी भाऊनं राज्य कसं करावं हे त्यांची प्रजा त्यांना समजावून सांगत होती मोठे मजेदार संभाषण चाललेलं होतं आमगेलो भाऊ याचा अर्थ अशा वेळी आम्हाला कळत होता त्या चर्चेमध्ये भुकेचा विसर पडून गेला भाऊंचा मतदार केवळ चिठ्ठीचं मत देणारा नव्हता आपल्या स्वतःच्या अनुभवाचं शहाणपणही मोकळ्या मनानं सांगत होता होडी परतली तेव्हा चंद्राची धार माडांच्या मस्तकावर पडत होती चांगले टोपलीवर बांगडे मला आयुष्यभर पुरले असते मग पुन्हा एकदा बांगडे या विषयावर वस्तुपाठ झाला त्यातले बांगडे भाऊंनी निवडले आणि म्हणाले बसा मी स्वतः हे तुमच्यासाठी रांधणार आहे असं म्हणून बांगडे घेऊन आपल्या डोंगरावरच्या बंगल्यामध्ये ते स्वतः गेले रात्री दोनच्या सुमाराला भाऊंनी स्वतः आणलेल्या बांगड्यांच्या हुमणापासून ते तळल्या तुकड्यापर्यंत तीन चार प्रकार पानात पडले या साऱ्या वेळात भाऊंशी झालेला माझ्या संभाषणात फक्त राजकारण हा विषय नव्हता एक तर त्या विषयात मला गती नाही हे त्यांनी ओळखलं असणार आणि दुसरं म्हणजे संगीत नाट्य साहित्य खेळ शिकार असल्या विषयांपुढे राजकारण हा विषयच उपरा वाटायला लागतो काही वर्षांपूर्वी मराठी नाट्य परिषदेच्या एका कार्यक्रमात भाऊ अध्यक्ष होते आणि आपण नाटकातले तज्ञ नाही वगैरे ते विनयानं बोलले समारंभ संपल्यानंतर गप्पा गोष्टी सुरू झाल्या त्यात भाऊंनी लहानपणापासून पाहिलेली नाटकं नट त्यांच्या कथा याविषयी इतक्या सुंदर कथा सांगितल्या की नाट्य आणि संगीत यांचं इतकं सुंदर संस्कार झालेले आणि नाटकाचे इतके वेळ असलेले भाऊ नटवर्य बांदोडकर न होता मुख्यमंत्री बांदोडकर कसे झाले याचंच मला नवल वाटायला लागलं पण कसल्या तरी नादानं पछाडलं जाणं हे गोव्यातल्या भूमिपुत्रांचं वैशिष्ट्य आहे गोव्यातल्या देवळातल्या जत्रांमध्ये अवसर येतात घुमट दंडणू लागली जगाटींचा आणि झांझांचा घणघणाट सुरू झाला की काही माणसांच्या अंगामध्ये येतं आणि ती नाचायला लागतात घुमायला लागतात काही वेळानं तो भार उतरतो पण आपले संस्कार ठेवून जातो अवसराच्या जोडीला सगळीच माणसं कमी अधिक प्रमाणात भारावलेली असतात त्याचा भार संपूर्णपणे उतरत नाही जगण्याचं क्षेत्र कुठलंही का असेना अंगात आल्यासारखं एखाद्या गोष्टीच्या मागे लागण्याचा गुण गोव्यात मला तरी अधिक प्रमाणात आढळला आणि म्हणूनच जगावेगळी वेडं घेतलेली माणसं गोव्यानं अधिक दिली खापरूमामा पर्वतकरांसारख्या लईच्या वेडानं भारावलेला माणूस संगीताच्या अद्भुताच्या आराधनेत वेडावलेले दिनानाथ मंगेशकर इतिहास संशोधनात स्वतःला हरवून घेणारे पिसुर्लेकर रंगरेषात आयुष्य झोकून दिलेले दिनानाथ दलाल कुणी रंगमत्त कुणी स्वरमत्त कुणी लयमत्त कुणी ज्ञानमत्त एवढासा हा प्रदेश पण कसल्या तरी अलौकिकाचा अवसर अंगात आल्यासारखे जगलेले कितीतरी कलावंत आणि ज्ञानवंत इथे निपजले कसला तरी हट्ट घेतल्याशिवाय जगताच न येणारे गोव्यातल्या नारळाच्या फेणीपेक्षाही या मातीच्या फेणीची नशा फारच दांडगी भाऊही जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात असल्याच हट्टानं जगताना दिसतात आपल्या घरी आलेल्या पाहुण्यानं पानात पडणाऱ्या माशातला कुठला भाग आधी खावा आणि कुठला नंतर हाही त्यांच्या हट्टाचा भाग असतो एवढंच नव्हे जंगलात जाऊन वाघाची शिकार करणारे भाऊ स्वतःच्या घरात कुठल्याही विरोधाला न जुमानता चक्क एक चित्ता पाळतात कुत्र्याबरोबर खेळावं तसं ते त्याच्याशी खेळतात मलाही तसा आग्रह करीत होते परंतु मी कुत्र्यांची देखील एवढी सलगी करू शकलेलो नाही प्राणीसृष्टीमध्ये माझं वजन अजिबात नाही बहुतेक कुत्री माझ्याकडे पाहून तिरस्कारांनीच भुंगतात असं मला वाटत आलं आहे अर्थात म्हणून मी स्वतःला हत्ती समजत नाही हा भाग वेगळा त्यामुळे भाऊंच्या त्या, त्या पाळी वाघाशी की चित्त्याशी मी फक्त एक क्षीण हस्तिदंती केली हे शौक तर जाऊ देत पण भाऊंनी शेकडो व्यक्तींना आणि संस्थांना देणग्या देखील अंगात दानाचा अवसर आल्यासारख्याच दिल्या आहेत हा भाऊंचा हात घेण्यापेक्षा देण्यातच अधिक अधीर आहे मला वाटतं ते त्यांच्या कुलदेवतेच्या आराधनेला देखील तू माझ्या गोव्याचं भलं करतेस की नाही बोल हाव कितने म्हणतो ते पयली ऐक हा सायबिणी असंच म्हणत बसत असतील भल्याचा देखील आग्रह राजकारणात त्यांना तापदायक होत असावा जीवनातले खेळाच्या मैदानावरचे देवालयातल्या सभामंडपातले जंगलातले आणि आपल्या मुलाबाळांच्या सहवासातले सारे क्षण उत्कटतेनं भोगणाऱ्या भाऊंची ही उत्कटता राजकारणात नेहमीच सुखदायी ठरतही नसेल शिक्षकाचं खडतर जीवनही पाहिलेल्या भाऊंच्या आयुष्यात खाणीतल्या लोखंडानं श्रीमंतीचा योगायोग घडवून आणला तसाच गोव्याच्या रणसंग्रामानं राजकीय सत्तेचा योगायोग घडवला त्यांच्यामधला सत, सत्प्रवृत्त रसिकाचं दर्शन मला सतत झालं आहे अशावेळी ती श्रीमंती आणि ती सत्ता ही त्यांनी न मागता त्यांना उचलावी लागलेली ओझी आहे असं मला वाटतं न मागे तयाची रमा होय दासी म्हणून आलेली श्रीमंती आणि तशीच एकाएकी आलेली राजकीय जबाबदारी या दोन्हीमधून ते पुन्हा पुन्हा भाऊ होऊन जगण्याचा प्रयत्न करीत असतात हाडातला शिकारी त्यांना या जंगलातून बाहेर पडू देत नाही कारण नाद सोडणं हे शिकाऱ्याचं ब्रीद नव्हे जीवनावर इतकं प्रेम करणाऱ्या भाऊंना निवृत्तीचा सा उपदेश साठाव्या वर्षी करण्याचं धैर्य कुणी दाखवू नये कारण हा खेळाडू आऊट झाल्याशिवाय थकलो म्हणून तंबूकडे परतणारा नव्हे राजकारणात त्यांची विकेट उडवायचे प्रयत्न चालू आहेत हे काही त्यांच्याच बाबतीत होतं असं आहे असं नव्हे तोही एक तसलाच खेळ आहे मात्र इतर राजकारणी पुढारी आणि भाऊ यांच्यामध्ये एकच फरक आहे उद्या त्यांचं राजकारण सुटलं तरी त्यांना साथ घालणारी गोमांतकातील घनदाट जंगलं आहेत क्रिकेटची हिळवळ आहे कुठेतरी मस्त जुळलेले तंबोऱ्याचे सूर त्यांना ओढून देतील खाडीमध्ये चमचवणारी ताजी मासळी कित्ते भाऊ म्हणून विचारील ह्या असल्या जीवनाला पोकळीचा शाप नसतो अनेक क्रीडांगणं आहेत राजकारण हे त्या अनेकांमधलं एक क्रीडांगण आणि म्हणूनच भाऊंसारख्यांच्या आयुष्याला वर्षांचा हिशोब लागू पडत नसतो दिवसातला क्षणन क्षण कुठल्या तरी सुंदर धुंदीनं भरगच्छ भरलेलं असं हे आयुष्य आणखी अनेक वर्ष जगण्याचं भाग्य भाऊंना लाभो असं त्यांच्या लाडक्या गोव्यातला त्यांचा, त्यांचा मित्रच नव्हे तर त्यांचा प्रतिस्पर्धीही म्हटल्याशिवाय राहणार नाही कारण जीवाच्या आकांतानं भांडणारा गोयकर भांडणाचा कार्यक्रम संपला की जीवाच्या आकांतानंच वेंग मारून आता जेव आणि वच जेवून जा म्हणूनच सांगतो तिथे माझ्यासारखा त्यांच्या स्नेहाचा लाभ मिळालेला त्यांचा लहानसा स्नेही ह्या प्रसंगी दीर्घायुष्याचीच प्रार्थना केल्याशिवाय कसा राहील